बॉलिवूड ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत मात या चित्रपटातील कलाकारांसोबत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9, 8, 7, 6, 5, 4, 9,
आयुष्याच्या प्रवाहात अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. अडचणी कोणत्याही प्रकारच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक या सगळ्या अडचणींवर मात करून जगण्यातच खरा अर्थ आहे. असाच काहीसा संदेश देणारा चित्रपट आपल्या भेटीला येत आहे. बुद्धिबळात इंटरेस्ट कसा निर्माण झाला? राहुदत्त पालकर, सीनियर चेस प्लेयर. योग्य निर्णय, सेफ लँडिंग, अदरवाइज क्रॅश. अमेरिकेचा बिग ब्रेन वन रोबोटिक मिनीने खेळावं. तुझ्यासारखी आई मला असती तर राजकारणाचा बळी न ठरता जगत जेता झालो असतो. मला घटस्फोट हवा. हिंदी चित्रपट सृष्टीतील खल्लास गर्ल म्हणजेच ईशा कोपीकर पहिल्यांदाच मराठी चित्रपटातून दिसणार आहे. पाहूया मात या चित्रपटातील कलाकारांसोबत मारलेल्या गप्पा. हिंदी चित्रपट सृष्टीत खल्लास गर्ल म्हणून जिला संबोधले गेले त्या ईशा कोपीकर जी मराठी चित्रपटातून पदार्पण करतायत मात या चित्रपटातून. तर आपण त्यांच्याशी बॉलिवूड ब्रेकिंग मध्ये त्यांच्याशी आपण गप्पा मारूया की काय सांगाल तुम्ही या चित्रपटासंदर्भात. माझ्या पदार्पणातील मराठी चित्रपट मात 27 डिसेंबरला रिलीज होते आणि पुण्यासहित संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होते. माझी ही इच्छा आहे पुणेकर जेवढं प्रेम चांगल्या मराठी चित्रपटांना देतात तसाच प्रेम माझ्या मातला तुम्ही द्या आणि ही माझी आशा नाही माझी खात्रीच आहे की तुम्ही असा प्रेम देणार. माझा जो रोल आहे तो एक सुपर मॉडेलचा रोल आहे आणि त्यानंतर ती आई पण आहे आणि तिच्या लाईफचा संघर्ष आहे. तिची एक मुलगी आहे, मुलीत उणीव आहे पण तो उणीव आईला उणीव वाटत नाही. तर तिच्या मुलीचा साथ फिल्ममध्ये असं दाखवलं आहे की जो साथ देते आणि ती मुलगी एक चॅम्पियन होते. तर हे एक ती त्या आईचा संघर्ष आहे. सगळ्यांना उत्सुकता आहे, आपण निश्चित ते जाणून घेऊया की मराठी होतं आणि पहिला चित्रपट होता, किती काम करावं लागलं मराठी भाषेसाठी, काय करावं? तोडकं मोडकं मराठी मला बोलायला यायचंच पण चित्रपटामधील जी मराठी असते ते बोलायला मला थोडा त्रास झालेला. पण आमच्या सेटवर आमचे जे दिग्दर्शक मनोहर सरवणकर सर, जे आमचे को स्टार्स आहेत समीर आणि माझी जी मुलगी आहे तेजश्री वालावलकर आणि सगळ्यांनी सर्वांनी माझी खूप मदत केली. अंग्रेजीत किंवा हिंदीमध्ये बोलायला मी बोलायची तर मला तिकडेच थांबून तिकडेच मला मराठीमध्ये बोलायला एनकरेज करायचे आणि हळूहळू म्हणजे भाषा बोलूनच त्याची म्हणजे सराव करायला लागतो. तुम्ही बोलणार नाही तर भाषा बोलायला थोडं कठीण असतं. तर आता मला आय एम मॅनेजिंग. मराठी चित्रपट आहे निश्चितच, जसं प्रेक्षकांना सांगितलं उत्सुकता आहे तसेच आम्हालाही उत्सुकता आहे की ईशाजींचं काम आणि ईशाजींचं कॅरेक्टर बघण्याची. तुम्ही आई दाखवण्याचा प्रयत्न केला, सध्याचं वातावरण आहे की रिलेशन ब्रेक होतंय किंवा तडा जातो ह्या रिलेशनला, असा काहीतरी चित्रपट आहे मात. हा चित्रपट नातेसंबंधावर असणारा हा विषय आहे. बऱ्याच चित्रपटांची तुम्हाला मराठीतून ऑफर येत होती पण हा चित्रपट निवडण्यामागचं काय उद्देश होता, काय कारण होतं?
हे बघा, एवढ्या वर्ष महाराष्ट्रात राहून मराठी फिल्म नाही केलेलं आणि हिंदी फिल्म्समध्ये एक फेम मिळालेलं होतंच, पण मराठी फिल्म नाही केलेलं त्याचं एक थोडंसं मला एक फील व्हायचं. पण कुठच्याही इंडस्ट्रीमध्ये पाऊल जेव्हा तुम्ही ठेवता, असं काहीतरी सॉलिड स्क्रिप्ट असली पाहिजे, कारण ते पदार्पण आहे तुमचं. आणि एक कमर्शियली वायबल फिल्म ज्यात तुमचा रोल पण असा चांगला असला पाहिजे, असं अशी एक स्क्रिप्ट माझ्या समोर आत्तापर्यंत आली नव्हती. थ्रिलर्स, कॉमेडीज, लव्ह स्टोरीज हे कोणी पण करू शकतं, पण सेन्सिटिव्ह, हार्ड हिटिंग, स्ट्रॉंग, ऑथर बॅक्ड रोल्स जे असतात ते करायला थोडं मला मजा येते. तर चांगले निर्माता, चांगले दिग्दर्शक, चांगले कोस्टार्स, चांगली स्क्रिप्ट, खूप म्हणजे उत्कृष्ट असा एक रोल आहे. कुठची हिरोईन म्हणजे करायला रेडी होईल एका पायावर असा रोल आहे. तर हे सगळं एका पॅकेजमध्ये मिळाल्यानंतर म्हणजे कोणीही हा रोल, ही फिल्म निवडली असती. आणि ॲज अ डेब्यू तर ऑब्व्हियसली 27 तारखेला चित्रपट हा प्रदर्शित होतोय, निश्चित सगळ्यांना उत्सुकता आहे. या चित्रपटासाठी आमच्याकडून, बॉलिवूड ब्रेकिंगच्या प्रेक्षकांकडून मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि आता महाराष्ट्रात मराठी फिल्ममध्ये मी पाऊल ठेवले म्हणजे मी महाराष्ट्राबरोबर पुण्याची झालीच, तर माझी खूप इच्छा आहे की तुम्ही सगळे जाऊन माझी ही फिल्म, आमची ही फिल्म मात जरूर बघा. मला खात्री आहे की तुम्हाला ही फिल्म खूपच आवडेल. या चित्रपटाचे दिग्दर्शक, मात या चित्रपटाचे दिग्दर्शक मनोहरजी आपल्यासोबत आहेत. मनोहरजी, बॉलिवूड ब्रेकिंगमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. खूप सुंदर विषय मराठी सुशील तुम्ही देत आहात, काय सांगाल या चित्रपटाबद्दल आम्हाला प्रेक्षकांना? चित्रपटाचा विषय तुम्ही म्हणा तसं एकदा आगळा वेगळा आहे. काजळ हात घालणार आहे, प्रेक्षकांना सहकुटुंब बसून बघण्यासारखा चित्रपट आहे. आणि चित्रपट पाहिल्यानंतर लोक काहीतरी नक्कीच घरी घेऊन जातील, म्हणजे चित्रपट विसरणार नाही. थिएटरमधनं बाहेर पडले की चित्रपट जरी विसरला जातो तसं होणार नाही. एक चांगला मेसेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही एक कौटुंबिक चित्रपट आहे आणि चित्रपट पाहिल्यानंतरच अंदाजे की आमच्या चित्रपटात काय काय USP आहेत. चित्रपटाचे ईशा कोपीकर पहिल्यांदा करते आहे, तेजस्वी वालावरकर आहे, समीर धर्माधिकारी आहेत. एक स्पेशल इफेक्टचं खूप मोठं काम आहे की मराठीत पहिल्यांदा असं होतोय की रोबो, आम्ही ॲनिमेटेड रोबो क्रिएट केला आहे जो लाईव्ह कॅरेक्टर विथ ॲनिमेटेड कॅरेक्टर असा पहिल्यांदा स्क्रीनवरती ऑन स्क्रीन होत आहे. मराठीमध्ये पहिल्यांदा असं होतं आहे. कठीण आहे का, पण आम्ही प्रयत्न केला आहे त्याला 100% न्याय द्यायचा. आणि एक वेगळा भाग आहे चेस, एक चेस सुद्धा एक आमच्या सिनेमाचा भाग आहे. खेळांवरती अनेक चित्रपट आलेले आहेत खेळबेस, पण चेसवरती मला वाटतं की पहिल्यांदा, की मला माहीत नाही चुकीचं आहे की बरोबर आहे, की आमच्या चित्रपटाची मदत केली प्रवीण ठिपसे सर, जे ग्रँड मास्टर आहेत, भाग्यश्री टिपसे मॅडम ज्या ग्रँड मास्टर आहेत स्वतः, रोहिणी खाडिलकर मॅडम ज्या स्वतः ग्रँड मास्टर आहेत, त्यांचं म्हणणं असं की जगामध्ये पहिल्यांदा असं होतं की चेसवरती एक चित्रपट होतो आहे. त्याकरता आम्हाला जगप्रसिद्ध संस्था जी फिडे आहे, जी चेस मॅचेस ऑर्गनाईज करते, त्यांनी सुद्धा आम्हाला खूप हेल्प केली आहे. हे सुद्धा पहिल्यांदाच घडत आहे की एका मराठी चित्रपटाकरता एक आंतरराष्ट्रीय संस्था की आमच्याशी टाईप करते आणि आम्हाला मदत करते आहे. मराठी म्हणून मला खूप असा अभिमान वाटतो त्या गोष्टींचा. आणि मला वाटतं की पुण्याचा प्रेक्षक जो आहे चोखंदळ आहे आणि चांगल्याला चांगला म्हणतो, भरभरून प्रतिसाद देतो. तर मला आशा आहे की आपले पुणेकर जनता आम्हाला भरपूर प्रतिसाद देईल. आणि जसं अनेक अडचणी मात केली इतर चित्रपटाने, तसं आमच्या मात जो आमचा चित्रपटाचं टायटल आहे ते सार्थकी लावेल आणि थिएटरला जाऊन भरपूर प्रतिसाद देईल असं मला आशा आहे. ईशाजींचा हा पहिलाच चित्रपट आहे मराठी. समीरजी असतील, ईशाजी असतील, त्यासोबतच तेजश्री आहे, विशेष मुलीचा रोल तिच्याकडून करवून घेणं, ते वधवून घेणं एक किती आव्हान होतं दिग्दर्शक म्हणून, काय सांगा? संपूर्ण चित्रपटाचं माझ्याकरता आव्हान होतं. एक वेगळा विषय, वेगळा आशय, वेगळं सादरीकरण. हिंदीतले टॉपचे कॅमेरामन निर्मल जानी जे पहिल्यांदा मराठीत करतायत, ज्यांनी बॉर्डर केलं, नंतरचा दिवार केलं, टुनपूर का सुपर हिरो केला, असे खूप दिग्गज चित्रपट केले त्यांनी. आमच्याकडे एक ॲसेट होता आमच्याकरता. आणि म्हणा तेजस्वी बद्दल, तेजस्वी खूप टॅलेंटेड आहे, वयाच्या मनाने खूपच मॅच्युअर्ड आहे ती. ती समज खूप छान आहे, मला काय सांगायचं, दिग्दर्शक काय सांगतो आणि आपल्याला काय करायचं आहे ही पटकन ती कॅप्चर करते आणि त्याप्रमाणे ती काम करते. मला खूप काही कठीण नाही गेलं मला काम करणं तिच्याबरोबर, काम करून घेताना ती हुशार असल्यामुळे. नाही तर तसं ते कठीण रोल आहे आणि ती ज्या पद्धतीने निभावलं आहे ते पडदरच बघण्यालायक आहे ते. नक्कीच नक्कीच. तू काय सांगशील, कारण तुझा अनुभव काय सांगशील चित्रपटासंदर्भातला आणि लोकेशन वगैरे तू सगळे मिळून काय सांगितलं?
बेसिकली एक ही फिल्म माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण एक वेगळा विषय आहे आणि एक वेगळं सादरीकरण केलेलं आहे आमच्या दिग्दर्शकाने, एक वेगळ्या पद्धतीने तो विषय लोकांसमोर मांडलेला आहे. सो तर काम करताना खूप मजा येत होती, खूप मेहनत घेत होतो आम्ही सगळेच जण. आमचे अनिल सावंत सर आहेत जे या चित्रपटाचे ईपी आहेत. सो तर आम्ही सगळे मिळून मिसळून काम करत होतो आणि एक वेगळा विषय आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आणि याचं म्हणजे निर्मल जानी सरांसारखे मोठे डीओपी आपल्याला इथे लाभलेले होते. त्यानंतर VFXचा एक वेगळा पार्ट आपण या चित्रपटामध्ये आपण दाखवतोय की तो आज तागत मराठी चित्रपटामध्ये असं नाही झालेला आहे. अॅनिमेशन पद्धतीने एक वेगळ्या लेवलने आपण करतोय. तर आणि सर्वात साथ लाभली ती आमच्या निर्मात्यांची, कुठच्याही गोष्टीला तडजोड केलेली नाही आहे त्यांनी. त्यांचं असं म्हणणं होतं की एक चांगला विषय आणि एक चांगलं सादरीकरण जे लोकांसमोर यावं, जे आज तागत मराठी चित्रपटांमध्ये दिसत नाही. आपला हिंदुस्थानमध्ये जे ऑस्कर आणलं, आपले साऊंड रेकॉर्डिंग होते जे चित्रपट केला स्लमडॉग मिलियनेअर, त्याकरता आपला साऊंड मला वाटतं ऑस्कर मिळालं होतं साऊंड रेकॉर्डिंगला. एक महत्त्वाचा चित्रपट हा सर्वांगाने बनला जातो, म्हणजे कथा, पटकथा, संवाद, कलाकार, तंत्रज्ञ ह्या सगळ्यांचं मिळून एक चांगलं जर योगदान असेल तर उत्कृष्ट चित्रपट बनतो. एका गोष्टी चित्रपट चालत नाही. तर आमच्या ह्या चित्रपटामध्ये स्पेशल चाइल्ड असल्यामुळे एक साऊंडचा एक वेगळा प्रयोग केलेला आहे. आमचे आघाडीचे साऊंड रेकॉर्डिस इंजिनियर, साऊंड इंजिनियर प्रमोद पुरंदरे जे खूपच फेमस आहेत, प्रॉपर साऊंड म्हणजे काय माहिती आहे, त्यांनी साऊंड डिझाईन केला त्याचा. आणि ह्याची मजा तुम्हाला घ्यायची असेल तर पडद्यावरच बघायला लागेल, थिएटरमध्येच घ्यायला लागेल की साऊंडचा काय वापर आहे आणि त्याच्यामुळे काय चित्रपटात तुम्हाला ते काय अनुभूती मिळते हे बघायचं असेल ना तर नक्कीच थिएटरमध्ये जाऊनच मात बघायला हवा आहे. एक खूप वेगळा प्रयोग केलेला आहे साऊंडचा. नातेसंबंधावर बरंचसं बोलले गेले, बरंचसं लिहिले गेले, पण मराठीतला हा असा वेगळा विषय दाटणीचा हा पहिलाच चित्रपट आहे. ते सगळे तुम्हाला जातात आणि ईशा कोपीकरजींचा मराठी चित्रपट, त्यांच्यावर किती काम करावं लागलं संवादासाठी, भाषेसाठी काय झालं? काम जास्त नाही करावं लागलं. मग ती खूप चांगली आर्टिस्ट आहे, तिचं ग्रास्पिंग पॉवर खूप छान आहे आणि पुन्हा खूप मेहनती आहे, प्रामाणिक आहे, ट्रान्सपरंट आहे. ते मला खूप आवडलं की इच्छा असली करायची की काही शक्य होतं. थोडं पहिले एक दोन दिवसाला थोडं मराठी थोडा त्रास तिला व्हायचा, पण आम्ही सगळी टीम, माझी सगळी टीम म्हणजे तेजश्री, समीर, मी असं सगळं मराठी बोलून, मराठी बोल, मराठी बोल मध्ये शब्द. आणि ते ईशाचं कसं आहे की मराठीला फार अशी वेगळी भाषा नाही आहे तिची. ती दर 2 तास मराठी प्रेक्षकांशी बोलत राहिली की तिचं आठवणी मराठी सुरू होतं तिचं, त्यामुळे फार कष्ट नाही घ्यावं लागलं. अभिनेत्री म्हणून तर ग्रेट आहेच आणि तिने खूप म्हणजे खूप मेहनत घेतली रोल करता. ते पडद्यावर दिसेलच, एक वेगळा रोल तिने वेगळ्या पद्धतीने, म्हणजे मी जे पोर्ट्रे केलं होतं चित्र तर तिने 100% न्याय दिलेला आहे. मात या चित्रपटाबद्दल एका वाक्यात सांगायचं झालं तर काय सांगाल? मात सगळ्यांनी मिळून केलेली, म्हणजे आमच्या टीमने केलेली अनेक अडचणीवरती मात. विषयाबाबत बोलायचं झालं तर नियतीवर केलेली मात, एक पॉझिटिव्ह एनर्जी, ऊर्जा देणारा चित्रपट आहे तुम्हाला की छोट्या छोट्या प्रसंगामध्ये आपण हरून जातो तर मोठ्या प्रसंगाला तर काय होतं, लोकांना वाटतं आपलं आयुष्य संपलं, आपण आत्महत्याच करायला पाहिजे, तसं काही नसतं. ते त्याला मात म्हणजे तुम्ही ॲक्सेप्टन्स, तुम्ही जर स्वीकारलात कुठल्या गोष्टी तुमचा प्रवास पूर्ण सुखकर होतो. आणि छोट्या छोट्या गोष्टी खूप देऊन आपलं जे मनुष्य आयुष्य दिलेलं आहे तर ही आपल्या खूप चांगली गोष्ट आहे, त्यात आपण काही चांगल्या गोष्टी शोधू शकतो आणि अडचणी कशी मात करू शकतो. एक हसत खेळत मनोरंजनाच्या दृष्टीने देणारा प्रयत्न आम्ही केलेला आहे की त्या दृष्टीने आमचे गाणे पण आहे, थकुले गेले पाऊल जरी तू हरू नको, एक वेगळंच गीत संगीतना दृष्टीने आम्ही प्रत्येक पॉझिटिव्ह काहीतरी याचा विचार प्रयत्न केलेला आहे आमचा. मात एक संघर्षावर केलेली मात आणि सगळ्यांना म्हणजे एक म्हणजे विनंती करायची वाटते की सगळ्यांनी प्लीज हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा, लवकरच तुमच्या भेटीला येतोय 27 डिसेंबरला मात. म्हणजे तुमचं खास करून धन्यवाद, कारण असा वेगळा विषय केलाय तुम्ही आणि खूप तगडी स्टारकास्ट आमच्या प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे वेगळ्या चित्रपटातून. धन्यवाद तर मी निर्मात्यांना देईन की आम्हाला, आमच्या खूप कल्पना असतात, आम्ही कल्पना भरारी मारत असतो, आमचं पॅशन ते असतं, पण तेवढ्याच आमच्या स्वप्नाला बळ देण्याची, जे आर्थिक बळ
सर्वात हे पाठी उभं राहायचं, हे खरं सगळं श्रेय आमच्या निर्मात्यांचं आहे, मनाली सावंत मंगेश सावंत सरांचं आहे, ज्यांनी कुठे कॉम्प्रोमाइज केलं नाही. त्यांचं एक येतो की देखील आपण जे करायचं चांगलं करायचं, यश अपयश जे काय होईल ते प्रेक्षक ठरवतील, पण आपण आपल्याकडनं 100% द्यायचा प्रयत्न करायचा, आणि तो आम्ही प्रयत्न केलेला आहे. आता प्रेक्षकांनी आमचा विश्वास सार्थ ठरवायचा आहे. 17 डिसेंबरला ते नक्कीच सार्थ ठरवतील याची मला खात्री आहे.